नगर तालुक्यातील कामरगाव येथे दत्त जयंती निमित्त आयोजित सोहळ्यात गुरुवारी भव्य कुस्ती स्पर्धा पार पडली. दिवंगत पैलवान बाबूराव ठोकळ यांच्या स्मरणार्थ आयोजित या कुस्ती आखाड्यात राज्यभरातील 400 अधिक मल्लांनी सहभाग नोंदवला. नगर तालुक्यातील कामरगाव येथे सालाबाद प्रमाणे दत्त जयंती सोहळा साजरा करण्यात आला. यानिमित्त देवस्थानचे मठाधिपती बापू माऊली ठोकळ यांचे पिताश्री बाबूराव ठोकळ यांच्या स्मरणार्थ भव्य दिव्य कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात आला. आकर्षक रोख बक्षिसांची रेलसेल असलेल्या या कुस्ती आखाड्यात राज्यभरातील 400 अधिक मल्लांनी सहभाग घेतला. कुस्तीचा चुरशीचा थरार पाहण्यासाठी पंचक्रोशीतील कुस्ती शौकीनांनी गर्दी केली होती. माऊली जे या ठिकाणी त्यांच्या वडिलांचं वैभव या ठिकाणी समाजात लौकिक व्हा या निमित्ताने या आखाड्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. यांच्या वडिलांची पहिल्यांदा एक विनंतीपूर्वक सांगतो, तुम्ही ध्यान देऊ नये का, हे कैलासवासी पहिलवान बाबूराव ठोकळ यांची थिएटरला कुस्ती नेमली होती. यांच्या बरोबरीचा 50 सरोवराचे गोरेगावचे गणपतराव नरसाळे यांची थेटला कुस्ती नेमली होती. हे शाकाहारी पहिल्यापासून एक श्रीकृष्णाचे भक्त आणि त्यामधून हे शाकाहारी पहिलवान आणि नरसाळे पहिलवान हे मांसाहारी होते. यांची ज्यावेळेस कुस्ती नेमली होती आणि त्यावेळेस ती कुस्ती थिएटर मध्ये पहिलवानांनी कपडे काढले आणि बाबूराव पहिलवानांची तब्येत ज्यावेळेस नरसाळे पहिलवानांनी पाहिली, ती तब्येत पाहूनच त्या ठिकाणी त्यांनी त्यांचा जो लंगूट लावलेला होता तो सोडला. कुस्तीने खेळताच त्यांनी त्या ठिकाणी आपला पळ काढला आणि असे हे बाबूराव यांचं नावलौकिक महाराष्ट्रात कुठल्या ना कुठल्या क्षेत्रातून नावलौकिक झालेले आहेत. आणि माऊलींच्या डोक्यात आलं का ते माझ्या का आले, आमच्या सर्व पंच कमिटी का आले, मला या ठिकाणी वडिलांसाठी असा असा उपक्रम राबवायचा आहे, यासाठी आम्ही त्यांना सर्वांना प्रोत्साहन दिलं. आणि त्यांनी वैयक्तिकशा ही छोटी मोठी बाब नाहीये, पहिलवान होणं म्हणजे कुठेतरी शिट्टी मारून कुठेतरी गाडी पळवणं म्हणून पहिलवान होतं, त्यासाठी कष्ट करावं लागतात. आणि पहिलवानांचा शो करायचा असेल, पहिलवानांची आवड असेल तर त्यासाठी मनात कुठेतरी ध्येय लागतं. वडिलांनी पहिलवानकी गाजवली, माऊलींच्या नशिबी पहिलवानकी नसेल परंतु धार्मिकतेचा विषय त्यांच्या अंगी व्यापला आणि दत्त माऊली त्यांना दत्तकृपेच्या आशेनं त्यांनी या ठिकाणी समाजाला एक वेगळा या ठिकाणी इतिहास घडून आणण्याचं काम या ठिकाणी कामरगाव मध्ये केलेलं आहे. मल्लांच्या खडाखडीला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. या सामन्यांवेळी बापू माऊली ठोकळ, माजी सरपंच वसंतराव ठोकळ, श्यामराव आंधळे, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे, प्रकाश ठोकळ, गणेश साठे, गणेश ठोकळ, लक्ष्मण ठोकळ, बाबासाहेब ठोकळ, संदीप ढवळे, गोरख साठे, सुनील ठोकळ, दादा झरेकर, अंकुश ठोकळ, बाबासाहेब भुजबळ, पुजारी मामा राजेंद्र राजगुरु, शिवा सोनवणे, रावसाहेब साठे, प्रकाश कातोरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कामाक्षा मातेच्या कृपेने आणि दत्त महाराजाच्या आणि मच्छिंद्रनाथाच्या कृपा आशीर्वादाने हा भव्य दिव्य आखाडा आपण वैयक्तिक हा भरवलेला आहे. सर्वांनी आखाड्याचा लाभ घेण्यासाठी भरपूर भाविक लांबून आलात आणि त्या येणाऱ्या भक्तांचं
मी मनापासून स्वागत करीन आणि माझी अशी इच्छा आहे का सालाबाद प्रमाणे मी हा आखाडा निश्चित चालवण्याचा अपुरक्रम राखलेला आहे. भगवंत भक्तीने आणि भगवंत शक्तीने हे असंच चालू राहा अशी माझी एक दोन मिनिटांची विनंती. राज्यातून जवळजवळ 400-450 पैलवान आपल्या आखाड्यामध्ये हजर झालेले आहेत. आज आमच्या गावामध्ये बाप्पू मावली यांच्या पुढाकारातून प्रथमच हा या ठिकाणी भव्य कुस्त्यांचा आखाडा संपन्न होत आहे. खऱ्या अर्थानं आमच्या गावाचं भाग्य आहे की या गावामध्ये मावळीसारखं व्यक्तिमत्व जन्माला आलं. जवळपास वर्षातून 3 सगळ्या गावकऱ्यांना महाप्रसाद देतात. त्यांनी जे दत्त मंदिर उभं केलेलं आहे या दत्त मंदिरामध्ये जवळपास 1 कोटी रुपये खर्च आलेला आहे. ते करत असताना गावाचा 1 रुपया पण नाही त्याच्यामध्ये. मावळीचे भक्त आहेत या राज्यामध्ये, राज्याच्या बाहेर, आणि या विधायक कामाला ते मदत करतात. चालू वर्षी त्यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ हा आखाडा भरवलेला आहे. या आखाड्यालासुद्धा राज्यभरातून अनेक मान्यवर उपस्थित झालेले आहेत आणि जवळपास 2 लाख रुपये हा खर्च येणार आहे. एवढी दानच असावी लागते आणि म्हणून आलेल्या सगळ्या पैलवानांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. कुस्त्यांचा अतिशय पारदर्शीपणाने या ठिकाणी झालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं माऊलीला ग्रामस्थांच्या वतीनं आलेल्या सगळ्या पाहुणे ग्रामस्थ आणि जे पैलवान आहेत नामांकित या सगळ्यांच्या वतीनं त्यांना मी लाख शुभेच्छा देतो. 400-500 पैलवान या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेषतः लहान पैलवान आहेत. लहान पैलवानांचं जे कुस्ती या प्रेक्षणीय ठरलेलं आहे आत्तापर्यंत आणि एक चांगला आखाडा. या ठिकाणी कुस्तीचे संयोजक वसंतराव ठोकळ हे अतिशय चांगल्या प्रकारे आखाडा सांभाळतात आणि खऱ्या अर्थानं पैलवानाला न्याय मिळतो आणि कुस्त्या प्रेक्षकांनाही आनंद वाटतो. अशा प्रकारचा एक आनंददायी सोहळा या ठिकाणी झालेला आहे. सगळ्यात मोठं बक्षीस साधारण या शेवटची कुस्ती ही 51,000 रुपयाला होणार आहे आणि तो इनाम चितपट कुस्ती झाली तर त्याला मिळणार आहे. शिवाय या कुस्त्यावर माऊलींचं तर योगदान आहे. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.